नमस्कार ई लर्निंग असिस्टंट या चॅनलवर मी मोहन पाठक परत एकदा आपलं एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की शैक्षणिक वर्ष दोन हजार एकवीस बावीस साठी कोविड एकोणवीसच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पहिली ते बारावीचा पाठ्यक्रम पंचवीस टक्क्यांनी कमी करण्यात आलेला आहे आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये इंग्रजी विषयाचा जो पाठ्यक्रम कमी करण्यात आलेला आहे त्याविषयी माहिती बघणार आहोत म्हणजेच इंग्रजी विषयाचे कोणते धडे आणि कोणत्या कविता आपल्याला या वर्षी शिकायच्या नाही आहेत ते आपण बघणार आहोत तर चला मग आता आपला आपण व्हिडिओ सुरू करूया पण तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आपण सर्वात अगोदर ज्या जी च्या आधारावर हा अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे तो जी आर बघूया बघा आपल्या स्क्रीनवर आता तो जी आर दिसत आहे या ठिकाणी बघा विषय लिहिलेला आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार एकवीस बावीस साठी कोविड एकोणवीस या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीचा पाठ्यक्रम पंचवीस टक्के कमी करने बाबत हा जी आर आहे कालचा म्हणजे तेवीस जुलै दोन हजार एकवीस रोजीचा यामध्ये काय लिहिला आहे आपण थोडक्यात आता बघूया बघा या शासन निर्णयातला हा सर्वात महत्वाचा भाग आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवतो थोडक्यात कोविड एकोणवीस या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सद्य परिस्थितीतही कमी झालेला दिसून येत नाही या अनुषंगाने सन दोन हजार वीस एकवीस या शैक्षणिक वर्षाकरिता इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीचा पंचवीस टक्के पाठ्यक्रम कमी करण्यात आला होता सन दोन हजार एकवीस बावीस या शैक्षणिक वर्षाकरिता सुद्धा सन दोन हजार वीस एकवीस प्रमाणे पंचवीस टक्के पाठ्यक्रम कमी करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे याचा अर्थ मित्र असा आहे की मागच्या वर्षी जो पंचवीस टक्के भाग कमी केला होता तोच पंचवीस टक्के भाग या वर्षी सुद्धा कमी केलेला आहे आता आपण इयत्ता आठवीचा जो पंचवीस टक्के पाठ्यक्रम यावर्षी कमी करण्यात आलाय त्याबद्दल माहिती घेऊ या ठिकाणी लिहिलेला आहे सिलेबस टू बी कट शॉर्ट फॉर द अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी ट्वेंटी वन जो पोर्शन मागच्या वर्षी कमी करण्यात आला होता तोच पोर्शन या वर्षी सुद्धा म्हणजे दोन हजार एकवीस बावीस साठी सुद्धा कमी करण्यात आला आहे सुरुवातीला या ठिकाणी ज्या युनिट मधला पोर्शन वगळला आहे त्या युनिट बद्दल माहिती आहे त्यानंतर जो धडा किंवा जी कविता वगळली आहे त्या त्याबद्दल माहिती आहे पुढे कोणत्या पेज पासून कोणत्या पेज पर्यंतचा भाग वगळला आहे त्याबद्दल माहिती आहे त्याच्यासमोर वगळलेल्या भागावर थोडीशी आणखी विस्तृत माहिती आहे आणि सर्वात शेवटी या वगळलेल्या धड्यांमधला किंवा कवितांमधला जो भाग आपल्याला वर्गात शिकायचा आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे सुरुवातीला दिले बघा युनिट वनमधला वन पॉईंट फोर मिस स्लीपरी पार्ट वन अँड पार्ट टू पान नंबर अठरा ते बावीस पर्यंतचा भाग पूर्ण टेक्स्ट आणि इंग्लिश वर्कशॉप ॲक्टिव्हिटीज वगळण्यात आल्या आहे तरीही शेवटच्या कॉलममध्ये लिहिल्याप्रमाणे आपल्याला ज्या वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज आहे पेज नंबर वर दिलेल्या आणि ज्या लँग्वेज स्टडीशी संबंधित ऍक्टिव्हिटीज आहे पेज नंबर तेवीस आणि चोवीस वर दिलेल्या त्या मात्र वर्गात आपल्याला शिकायच्या आहेत पुढे बघा युनिट दोन मधला भाग टू पॉईंट फाईव्ह अ हिरोईन ऑफ द सी पान नंबर छेचाळीस ते पन्नास एंटायर प्रोच आणि इंग्लिश वर्कशॉप ऍक्टिव्हिटीज वगळण्यात आल्या तरीही पेज नंबर पंचेचाळीसवर दिलेल्या ज्या वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आपल्याला वर्गात शिकायच्या आहे त्यानंतर पेज नंबर एक्कावन्नवर दिलेल्या लँग्वेज स्टडीशी संबंधित ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या शिकायच्या आहे आणि पेज नंबर बावन्न आणि चौपन्नवर दिलेल्या वर्ड प्ले आणि लाईव्ह इंग्लिशशी संबंधित ॲक्टिव्हिटीजसुद्धा आपल्याला वर्गात शिकायच्या आहेत त्यानंतर बघा युनिट तीनमधला कोणताच भाग वगळण्यात आलेला नाही आहे आणि सर्वात शेवटी बघा युनिट नंबर फोर फोर पॉईंट वन द वेट ही जी कविता आहे पान नंबर सत्याहत्तर ते पान नंबर एकोणऐंशी पर्यंत द पोएम अँड ऑल कॉम्प्रिहेन्शन क्वेश्चन्स फ्रॉम इंग्लिश वर्कशॉप ही कविता आणि इंग्लिश वर्कशॉपमधले जे कॉम्प्रिहेन्शन बेस्ड क्वेश्चन्स आहे ते काढून टाकण्यात आलेले आहे तरी मात्र आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी जी दिली आहे पेज नंबर शहात्तर वर ती आपल्याला वर्गात शिकायची आहे तर अशा पद्धतीने आज आपण इयत्ता आठवी इंग्रजीच्या पुस्तकातला जो भाग यावर्षी परीक्षेच्या दृष्टीने वगळण्यात आला आहे त्याबद्दल माहिती घेतली या शेवटच्या कॉलममध्ये वगळलेल्या भागामधला काही भाग मात्र आपल्याला कुठे कुठे घ्यायला सांगितला याचं कारण असं आहे की हा भाग जर आपण शिकलो तर याची मदत आपल्याला ऍक्टिव्हिटी शीटमधल्या काही ॲक्टिव्हिटीज सोडवताना होणार आहे व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा लवकरच परत भेटू आणखी एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद